पाटणबोरी हे गाव संतांची पुण्यभूमी म्हणून प्रसिद्ध आहे। त्याचा चक्क चार जागृत देवींचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे। सर्वप्रथम महाकाली देवी, दुसरी रेणुका देवी, तिसरी आदिशक्ती देवी व चौथी कालिंका देवी असे चार देवींचे मंदिर असलेले एकमेव गाव म्हणून यांची सर्वदूर ओळख आहे। सर्वप्रथम जाणून घेऊया महाकाली देवीविषयी पाटणबोरी येथील देशपांडे घराण्यातील वंशज प्रतिवर्षी चंद्रपूरच्या श्री महाकाली मातेच्या दर्शनाला जात असे। काही कारणास्तव त्यांना एका वर्षी चंद्रपूरला जाता आले नाही, तेव्हा देवीने दृष्टांत दिला, मी पाटणबोरी येथेच आहे, चंद्रपूरला जाण्याची आवश्यकता नाही। त्यानुसार देशपांडे यांच्या गावखारीमध्ये चंद्रपूरच्या मूर्तीप्रमाणे हुबेहू स्वयंभू मूर्ती निघाली। त्या ठिकाणी वंशजांनी मंदिराचे बांधकाम केले। मंदिराचे आज अजून एक वैशिष्ट्य आहे, मंदिर परिसरामध्ये एक विहीर असून त्या विहिरीचे पाणी अत्यंत गोड होत। त्या विहिरीचे पाणी पाटणबोरी गावाला पुरत असे काळाच्या ओघाने त्या विहिरीचे पाणी आटले आणि ती विहीर बुजली, अशी आख्यायिका जुने जाणकार सांगतात। दुसरे रेणुका कैलासवासी श्री शिवराम राजाराम 1839 साली स्थापन केले, तेव्हापासून या ठिकाणी नवरात्रामध्ये विधिवत पूजा अर्चा करीत असतात। तिसरे भवानी माता या मंदिराचे जीर्णद्वार श्रीयुत नारायण अगुरवार यांनी अश्विन शुल्क 1914-1992 केले आहे। ही भवानी माता आदिशक्ती देवी म्हणून प्रसिद्ध आहे। चौथे कालिंका देवी, आधी गावातील काही युवकांनी एकत्र येऊन नवरात्री कालिंका मंडळ स्थापन केलं। कालांतराने देवीवरती भक्तांची श्रद्धा वाढत गेली आणि वर्ष 2015 कालिंका मातेची भुवनेश्वर येथून मूर्ती आणून त्यांची विधिवत पूजा अर्चना करून त्या मूर्तीची स्थापना करून भव्य दिव्य असे मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आले। गावातील तसेच तेलंगणा आंध्र प्रदेश येथील अबालवृद्ध महिला पुरुष भक्त दर्शनाकरिता येत असतात। नवरात्रामध्ये 9 दिवस या ठिकाणी पूर्णतः भक्तिमय वातावरण असते। MCN न्यूज करिता सचिन पत्रकार यवतमाळ। नवरात्र स्पेशल मध्ये आपण आलो पाटणबोरी या गावी। पाटणबोरी हे गाव असं यवतमाळ जिल्ह्यामध्ये की त्या ठिकाणी चक्क चार देवीचे मंदिर आहे आणि त्या अनुषंगाने आपण आज भेट दिलेली आहे पाटणबोरीतील कालिका माता मंदिर मध्ये। आणि कालिका मंदिरचे जे विश्वस्त आहेत त्यांच्याशी आपण बोलूया आणि या मंदिराचं जे आख्यायिका आहे ते जाणून घेऊया। आमच्या इथे कालिका नवरात्र कालिका मंडळाची स्थापना मातेची मूर्ती असताना 1985 स्थापना करण्यात आली होती आणि मातेच्या मूर्तीनंतर आम्ही कालिका देवीचं मंदिर बांधण्याचं काम सुरू करण्यात येत होतं। आम्ही 2010 काम चालू केलं होतं। 2010 आम्ही काम चालू करता करता आम्हाला 2015 काम पूर्ण होता चालू होतं। 2015 चैत्र नवरात्रात आम्ही मूर्तीची स्थापना केली। मूर्ती आम्ही ओडिशा भुवनेश्वरहून आणण्यात आली आणि ते सगळे गावकरी आणि परगावकरी लोकांनी सुद्धा आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला 2015। सर्व मंगल्य मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गुरुजी नारायणी नमोस्तुते। पाटणबोरी हे गाव नॅशनल हायवे 44 या इथे वसलेले आहे। ही पाटणबोरी परमपूज्य सद्गुरू श्री समर्थ माधवराव महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे गाव आहे। या गावामध्ये चार देवीचे देऊळ आहे, त्यातले हे पाटणबोरी येथील महांकाळी देवीचं मंदिर प्रसिद्ध आहे। या महांकाळीच्या देवळामध्ये वंश परंपरागत ही देवी चंद्रपूरची देवी उपशाखा म्हणून सांगण्यात येत आहे। इथं भक्तजण नागपूर आदिलाबाद येथे येतात, दर्शन घेतात नवरात्रात। यावर्षी नवरात्रात घटस्थापना वेदशास्त्र संपन्न श्री अनिल वैद्य यांच्या हस्ते घटस्थापना झाली आणि रोज सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 6:30 आरती होत असते। आरतीला गावातले भक्तजन येत असतात। सर्वांना नवरात्राच्या नवरात्र कालिका मंडळ पाटणबोरी मंडल की ओर से हर साल नवरात्र उत्सव मनाया जाता है। ये 1985 से हम मूर्ति का माटी की मूर्ति बिठाकर उत्सव मनाते रहे हैं। बाद में 2012 में हम मंदिर निर्माण का कार्य शुरुआत किए हैं। 2015 में मंदिर का कार्य पूर्ण हुआ और ओडिशा में से भुवनेश्वर से हम काली माँ की मूर्ति लेकर आए हैं।
2015 में प्राण प्रतिष्ठा सोलह चैत्र नवरात्र में संपन्न हुआ, तब से अब तक करीबन 30 साल से यह उत्सव मनाया जा रहा है। नवरात्र गांव के सभी भाविक भक्त यह काफी संख्या में आते हैं, उत्सव मनाया जाता है। यह हर साल महाप्रसाद का आयोजन किया जाता है, करीबन 10 से 15 हजार लोग यह भंडार का आनंद लेते हैं। सभी प्रकार के कार्यक्रमों का आयोजन किया जाता है हर साल। सभी भक्तों के लिए माँ काली जागृत देवस्थान है, इसलिए माना जाता है। यहाँ पर आदिलाबाद से, तेलंगाना से, हर क्षेत्र से लोग यहाँ पर आके, भाविक भक्त आके दर्शन के लिए आते हैं।